कोल्हापूर जिल्ह्याची कोविड आजाराशी संबंधित रुग्णांची माहिती पुढील प्रमाणे आहे। आतापर्यंत होम क्वारंटाईनमध्ये 7796 व्यक्तींना ठेवण्यात आले होते, त्यापैकी 4815 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे। अद्यापही 2981 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत। इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 3418 व्यक्तींना ठेवण्यात आले होते, त्यापैकी 2559 व्यक्तींचा कालावधी पूर्ण झालेला आहे। तर अद्यापही 859 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत। सोलापूर जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची माहिती पुढील प्रमाणे आहे। आतापर्यंत तपासणी केलेले एकूण व्यक्ती 3442, त्यापैकी अहवाल प्राप्त झालेली संख्या 3231, अद्यापही प्रलंबित अहवाल 211। जे 3231 अहवाल प्राप्त झालेले आहेत, त्यापैकी 2954 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत, तर 277 अहवाल हे पॉझिटिव्ह आलेले आहेत। काल आकडा 275 होता, त्यात आता 2 भर पडलेली आहे। आज 1133 अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी 131 अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत, तर 2 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत। आज रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 31 आहे, तर 2 व्यक्ती मृत्यू झालेले आहेत। आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या 277 असून त्यापैकी 19 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। अद्याप 186 व्यक्ती हे विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, तर आत्तापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 72 आहे। आज जी 2 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेले आहेत, त्यापैकी 1 व्यक्ती आसरा सोसायटी कोटगे रोड परिसरातील असून दुसरी व्यक्ती शिक्षक सोसायटी परिसरातील आहे।